शुभ प्रभात मित्रांनो, तर आज आपण आहे ना फतेहबादमध्ये राहिलो होतो, या हॉटेलमध्ये राहिलो. तर चला आता पुढं जाऊया आणि गाडीवर बोलूया. तर इथं राहिलो होतो आणि अमृतसर साधारणतः 300 किलोमीटर राहिलो होतं. इथनं रात्री फतेहबादमध्ये खूप पाऊस झाला, आपलं डायरेक्ट अमृतसरला जायचं ठरलं होतं. तर ते कॅन्सल झालं आणि आपण इथंच राहिलो. तर भरपूर पाऊस झाल्यामुळं सगळीकडं पाणी पाणी झालं, रात्री अख्खे कपडे पण भिजली. तुम्ही तर बघितलं असं रूममध्ये कसे टाकली होती सगळी वाळायला. तर चला आता अमृतसरला जाऊया पुढं आणि बघूया रोडमध्ये काय काय घडलं ते सांगतोच मी पुढं. मित्रांनो, एवढं पाणी साचलं होतं की तुम्हाला आता दिसत असेल की रोडला किती पाणी आहे आणि गाडीवाले अक्षरशः आहे ना चिखलांमधून रोड काढत 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 चाललेत कडकडाने. तर मित्रांनो, इथं आहे ना कसले तरी एक हे चालू होतं आंदोलन. तर तिथं आपला थोडा टाईम गेला आणि बघूया आता किती वेळा सोडतं ते. तर यांची आहे ना चादर वगैरे टाकून सगळं एकदम बसायचीच तयारी झाली ती उपोषणाला बहुतेक. तर आपण बघूया आता किती वेळ सोडतं बहुतेक आपल्याला, कारण की एक गाडी पुढं गेलेली. राजेश पाटी मग एक गाडी. हां, धन्यवाद काका, धन्यवाद. तर काकांनी आपल्याला साईड करून दिली आणि आपण आता पुढं निघालेलो आहे. चला तर बघूया आता. बरं झालं काकांनी लवकर सोडलं, नाही तर खूप ते बसले असते ना तर उठलेच नसते. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर जाणारा ट्रॅक्टर दिसतो आहे, या ट्रॅक्टरमध्ये किती अंदाजे किती 1000 रुपयाची साऊंड सिस्टीम असं तुम्ही सांगू शकता का? तर मागं थांबलो होतं ना, तर तिथं ट्रॅक्टरचं बघितलं जरा. तर ट्रॅक्टरमध्ये साधारणतः 2 लाख रुपयाची साऊंड सिस्टीम बसवलेली आहे. तर किती भारी ना मित्रांनो, की इथं ट्रॅक्टर किती खर्च करतात ट्रॅक्टरवर. आता तसं नाश्ता तर केला नाही, कारण की लेट निघाल्यामुळे म्हणलं कुठे थांबाय नको. तर आता थेट जेवूया आणि म्हणजे सरळ जाऊन जेवूया आता डायरेक्टच इथं डबल डावा बघून, आणि त्याच्यानंतर मग तिथनं पुढं आपण डायरेक्टच अमृतसर डायरेक्ट. मग आता शोधतोय डाबा, डाबा शोधला तर जेवून करून पुढं निघायचं. मित्रांनो, आता आपण जेवायला बसलेलो आहे, जेवण करतोय. तर मित्रांनो, तुम्ही जेवताना फोटो बघितलेच असतील. आपण जेवण इथं केलं आणि जेवण करून आहे ना यांनी आपल्याला थोडीशी माहिती दिली की एक आपला पंजाब आणि तिथे एक कुलचा मिळतो, तो एक खाऊन बघा भारी असतो. तर चला आता आपण आता गोल्डन टेम्पललाच भेटूया. भेटूयामध्ये मध्ये ब्लॉगिंग चालू करेल मी. जेवण छान होतं, जेवण केलं इथं आणि इथून पुढं निघालेलो आहे. चला आता मग.
मित्रांनो, आपण इथं HP-च्या पंपावर पेट्रोल टाकायला थांबलो होतो. तर हे मित्रांनी बरेचशी माहिती विचारत होते, व्यवस्थित सांगितलं. त्यानंतर आत्ता हवा चेक केली, हवा बरोबर भरली. राजेश पुढं गेलेला आहे. थँक्यू भैया. तर राजेश पुढं गेलेला आहे आणि आता आपण निघतोय. चला तर मग पुढं जाऊया, मग बाकीचं बोलूया. चलो भैया, थँक्यू. मित्रांनो, आत्ता आपण बरंच जवळ आलो आहे आणि आता इथून अमृतसर राहिलं आहे फक्त 29 किलोमीटर. तर मॅपप्रमाणे 37 मिनिटात पोहोचल. कशी आहे धार? एकच नंबर बनवली. मॅग व्हील कसले टाकलेत खतरनाक तरी म्हणा. अरे गाडी गाडी नवीन आहे गाडी. अजून नंबर प्लेट पण नाही टाकली वाटलेनी. मित्रांनो, थार किती भारी बनवले बघा. मॅग मित्रांनो, आता आपण ना गोल्डन टेम्पलला दर्शन करण्यासाठी चाललोय आणि तिथून जालनबावला पाक पण करणार आहे. तर आत्ता आपण जाऊया आणि हे जे रिक्षावाले आहेत ना, रिक्षावाल्यांनी आपल्याला 20 रुपये दोघांचं म्हणजे 40 रुपये चार्ज आहे. तर जो राजेश आणि मी रिक्षामध्ये चाललोय, ही बॅटरीची रिक्षा आहे. क्या है भैया, म्यूजियम है क्या ये? अच्छा है. अच्छा मित्रांनो, हे पार्टीशन म्युझियम मला पण एक घे राजेश. वो जो दुसरा कपडा कोणसा आहे? वाला ये वाला. अच्छा एक दो राजेश अजून 10 रुपये दिले. तर मित्रांनो, आपण आता एक बघू कपडा, एक व्हाईट कपडा घेऊन निघालेलो आहे.
कसा आहे राजेश? इनस्टेबिलिटी बघ, किती पण हलू दे ना. जरा जरा मी पुढं चालतो, तू कट असं झालं चालू जरा ते मित्रांनो. इथं जे शहीद झाले ना त्यांच्याकरता हे सगळ्यांचे चेहरे लावलेले आहेत आणि इथं आहे ना त्यांची नावं लिहिलेली आहेत सगळ्यांची, सगळ्या साईडने नावं आहेत, सगळ्या साईडने नावं लावलेली आहेत. आता आपण जालेनवाला बागमध्ये जाऊया, आतमध्ये इथून एंट्री आहे. क्या बात सुन आया के लिए. तर मित्रांनो इथं ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं ना त्यावेळेस इथं एक सरदार होता, त्यांनी तो त्यावेळेस लहान होता. तर लहान असताना त्याच्या आईवडिलांना या बागमध्ये ना ज्या पण इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं होतं त्यांनी त्याच्यानंतर तिथे इंग्लंडला जाऊन त्याला मारलं म्हणजे मोठं झाल्यावर. तर ह्या जालियनवाला बागचं हे विशेष आहे की इथं भरपूर स्वतंत्र सैनिकांनी गोळ्या मारलेले, कारण की पलीकडे जायला रोड नव्हता आणि यायला एकच एंट्री होती आणि बाहेर जायला. तर एवढ्या गोळ्या मारल्या ना त्यांनी की काही इथं एक वीर आहे त्या विहिरीत जाऊन पडले म्हणजे जीव दिला आणि काही त्या गोळ्यांनी मरले. तर चला आपण गोळ्यांची निशाणं बघूया पुढं आणि मग बाहेर जाऊन गोल्डन टेम्पलचं दर्शन घेऊया. मित्रांनो हे काका आहेत ना ते पलीकडे जाऊन देत नाही, तुम्हाला मी गोळ्यांची निशाणं तुम्हाला इथूनच दाखवतो. इथे पण आहेत आणि अजून बरेच आहेत म्हणजे त्या बाजूच्या भिंतीवर पण आहेत पण ते तिकडं आपल्याला जाता येत नाही. जान के कैमरे की वीडियो बना के जान के आंदे भाई आंदे आंदे भाई आंदे हां मैडम जा रहे कुर्सी पे चल जो कुर्सी पे चले जाओ. बात भी यार
मित्रांनो, ते जे समोर तुम्हाला निशान दिसतं ना, निशान दिसतंय ना, त्या सगळ्या गोळ्यांचे निशान आहे. तिथं जरा पोलीस असल्यामुळं आपल्याला तिथे म्हणजे त्यांनी बंद केलं आहे दरवाजा जायचा, कारण की इथं काहीतरी कार्यक्रम आहे. आणि मित्रांनो, इथं एक ना अमरज्योत लावलेली यांनी, जे पण इथं मेले ना त्यांच्या आठवणीसाठी ती ज्योत कंटिन्यू जळत असते.